मुलांनो, मोठाले रस्ते, गतीने जाणारी वाहने, टोलेजंग इमारती हे सगळे पाहिल्यावर काय बरं येतं तुमच्या मनात? काय प्रगती केली आहे माणसानं, हेच ना? पण मुलांनो, या प्रगतीमुळे आपण मानवांनी पर्यावरणाचं किती नुकसान केलं आहे याचा तुम्ही कधी विचार केलात का? जरा विचार करा. तुम्ही अगदी मस्तपैकी तुमच्या घरात राहत असता अचानक कोणीतरी घरी येतो आणि तुम्हाला तुमच्याच घरातून हकलून देतो आणि स्वतः तिथे राहायला लागतो. हां, कल्पनासुद्धा करता येत नाही ना. पण मुलांनो, आपण पशुपक्ष्यांशी, किडे कीटकांशी असेच वागलो आहोत. तुम्हाला प्रश्न पडला असेल ना, हे कसं शक्य आहे? चला तर पाहूया. या जगाची लोकसंख्या आता सुमारे 600 कोटी आहे. इतक्या लोकांच्या गरजा भागवण्यासाठी मानव जास्त जास्त प्रमाणात जमीन आणि जलस्रोत वापरतो आहे. शेती, उद्योगधंदे, रस्ते तयार करण्यासाठी खूप प्रमाणात जमिनीची आवश्यकता असते. ही जमीन मिळवण्याकरता प्रचंड प्रमाणात जंगल तोड केली जाते. आणि तुम्हाला माहितीच आहे की जंगलात कितीतरी प्राण्यांचा, पक्ष्यांचा, कीटकांचा निवारा असतो. झाडांवर अनेक पक्ष्यांची घरटी असतात. अनेक प्राणी जसे अस्वल, हरीड, माकड जंगलात राहतात. जंगल त्यांच्या सगळ्या गरजा पूर्ण करत असते आणि आपण आपल्या स्वार्थासाठी त्यांना त्यांच्या घरातूनच बाहेर काढतो. मानवाच्या या वागण्यामुळे आज अनेक प्राणी आणि पक्षीच नाही तर अनेक वनस्पतींचे अस्तित्व धोक्यात आलेले आहे. जंगल कमी झाल्याने तिथल्या जैवविविधतेचा ऱ्हास होत चाललेला आहे. आता हेच पहा ना, जंगलतोडीमुळे माळढोक पक्षी, रानपिंगळा, पांढऱ्या चोचीचे गिधाड असे काही पक्षी नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. यासाठी आपण स्वतःच्या स्वार्थापेक्षा पर्यावरणाच्या हिताकडे देखील बघायला हवे. आता हे चित्र बघा बरं, रस्ता तयार करताना वन्य प्राण्यांबद्दल कसा विचार केला आहे ते. रस्त्यावरून वाहने जात आहेत आणि प्राणी त्या रस्त्यावर तयार केलेल्या पुलावरून जाऊ शकतील. जंगल तोड करताना सगळ्या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे. काय दिसतंय या चित्रात? अगदी बरोबर, सांडपाणी नदीत सोडलेलं दिसतंय. पण सांगा बरं, पाणी स्वच्छ दिसतंय का अस्वच्छ? हे पाणी अस्वच्छ पाणी आहे, कारण हे पाणी प्रक्रिया न करताच नदीत सोडण्यात आलेलं आहे. मुलांनो, प्रक्रिया न करता नदीत सोडलेले हे पाणी, सांडपाणी, पाण्याच्या स्त्रोतांना दूषित तर करतेच, पण त्याहीपेक्षा भयानक परिणाम होतो जेव्हा हे दूषित पाणी जमिनीत मुरायला लागते. हे पाणी असेच जमिनीत मुरत राहिले तर कालांतराने ती जमीन नापीक होते. म्हणजे त्या जमिनीत कुठल्याही प्रकारची झाडे झुडपे किंवा वनस्पती उगूच शकत नाही. पण जर आपण सांडपाण्याचे व्यवस्थापन योग्य प्रकारात करू शकलो तर आपण या प्रदूषणापासून पर्यावरणाला वाचवू शकतो. या पाण्यावर प्रक्रिया करून त्यांचा वापर बागांसाठी, फुलझाडे लावण्यासाठी केला जाऊ शकतो. या बागा आपल्या शहराचे आणि गावाचे सौंदर्य नक्कीच वाढवतील, हो का नाही? तुमच्या शहरात किंवा गावात सांडपाण्याचे व्यवस्थापन कसे केले जाते याबद्दल माहिती गोळा करा. ही माहिती तुम्हाला तुमच्या शहरातील नगरपालिका किंवा गावातील ग्रामपंचायत इथे नक्की मिळू शकेल. मुलांनो, शेतात खूप प्रमाणात रासायनिक खते वापरली जातात. ही खते मातीत मुरतात आणि पावसाच्या पाण्याबरोबर वाहून नदीत जातात. यामुळे देखील माती आणि पाण्याचे प्रदूषण होते. मुलांनो, तुम्हाला हे पाणी कोणी प्यायला सांगितले तर पिऊ शकाल काय? नाही ना? मग विचार करा, पाण्यात राहणाऱ्या प्राण्याचे आणि वनस्पतीचे काय होत असेल? या प्रदूषणामुळे त्यांच्या अस्तित्वाला धोका निर्माण झालेला आहे. तुम्हाला ही छान हिवाळ्यातील सकाळ वाटत असेल ना, किती मस्त धुकं आहे. पण हे धुकं नसून धुके आणि धूर यांचे मिश्रण आहे आणि हे आरोग्यासाठी खूपच धोक्याचे आहे. याला इंग्रजी भाषेत स्मॉग असे म्हणतात. आता तुमच्या मनात हा विचार येत असेल की हे तयार कशामुळे आणि कोणामुळे झालं असेल, याचं उत्तर पण काय म्हणालात? अगदी बरोबर, आपण मानवच आहोत. विचार करा, हवा प्रदूषित कशामुळे होत असावी? आपण वेगवेगळ्या कारणांनी इंधनांचा वापर करतो, म्हणजे घरात करतो, याशिवाय मोठे कारखाने, उद्योगधंदे, आपली वाहने यांना देखील इंधनाची गरज असते. यासाठी आपण मोठ्या प्रमाणावर इंधनाचा वापर करतो. त्यातून काही विषारी वायू आणि मोठ्या प्रमाणावर धूर निर्माण होतो.
इतकंच नाही तर काही उद्योगधंद्यातूनही हवेत काही विषारी वायू मिसळतात आणि त्यामुळे हवेचे प्रदूषण होते. एकीकडे इंधन ज्वलनातून हवेत प्रचंड प्रमाणात कार्बन डायऑक्साईड मिसळत असतो आणि दुसरीकडे जंगलतोडीमुळे झाडे आणि वनस्पती हा कार्बन डायऑक्साईड शोषून घेण्यास अपुऱ्या पडत आहेत. यामुळे हवेतील कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे आणि त्यामुळे तापमान देखील वाढते आहे. हे असेच राहिले तर काही दिवसांनी आपल्या पृथ्वीची अवस्था अशी होऊ शकते, मानवा जागा हो. हे सगळं थांबवण्यासाठी गरज आहे संतुलनाची, पर्यावरणाच्या संतुलनाची. हे संतुलन ठेवण्याची गरज का असावी? चला आधी आपण याचा विचार करूया. अजैविक आणि जैविक घटकांच्या आंतरक्रियेमुळेच पर्यावरण निर्माण होत असते. पर्यावरणात हे दोन्ही घटक एकमेकांवर अवलंबून असतात. जेव्हा आपण अजैविक घटकांचे म्हणजे पाणी माती इत्यादीला प्रदूषित करतो तेव्हा त्याचा परिणाम जैविक घटकांवर होतो. रासायनिक खते वापरल्यामुळे अजैविक घटक मातीचे प्रदूषण होते. आता विचार करा, त्यामुळे झाडे झुडपे आणि वनस्पती यांच्या संख्येवर परिणाम झाला, ते कमी झाले आणि अन्न साखळीमधून वनस्पती हा घटकच निखळून पडला तर काय होईल? वनस्पती कमी झाल्या तर त्याचा परिणाम वनस्पती खाणाऱ्या सशासारख्या प्राण्यांवर होईल. कदाचित त्यांची संख्या कमी होऊ लागेल, त्यामुळे त्यांना खाणाऱ्या कोल्ह्यासारख्या प्राण्यांवर उपासमारीची वेळ येईल. म्हणजे बघा, अन्न साखळीतील एक जरी घटक कमी झाला तर सगळ्या पर्यावरणावर त्याचा परिणाम होतो, हो की नाही? म्हणून गरज आहे पर्यावरणाच्या संतुलनाची. आणि पर्यावरणाच्या संतुलनाचे हे कार्य आपण मानवांनी केले पाहिजे, कारण आपण आपल्या स्वार्थापायी आणि हव्यासापायी आत्तापर्यंत पर्यावरणाला खूप दुखावले आहे. यासाठी सगळ्यात महत्त्वाचे आहे ते म्हणजे आपल्या गरजा कमी करणे. आपण आपल्या हौस मौजेसाठी, मनोरंजनासाठी, खेळासाठी अनेक साधनांचा वापर करतो आणि ही साधने आपल्याला पाहिजे तेव्हा मिळावीत म्हणून आपण त्यांना साठवूनही ठेवतो. दिवाळीच्या आवरावर करताना तुम्ही ही तुमच्या घरात साठवलेल्या या साधनांना नक्कीच बघितले असेल. तुम्ही कधी विचार केला आहे का की ही साधनं आपल्याला कुठून मिळत असावी? अगदी बरोबर, पर्यावरणातूनच. पर्यावरणातील घटकांचा वापर करूनच ही साधनं तयार केली जातात. आपल्या या इच्छा आणि गरज भागवण्यासाठी आपणच पर्यावरणाचा ऱ्हास करत सुटलो. पटतंय ना? यासाठी एखादे साधन जास्त वेळा आणि जास्त वेळ वापरणे, टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तू तयार करणे, तुम्ही देखील अशा प्रकारच्या वस्तू तयार करू शकता. मुळात सगळ्याच गोष्टी आणि साधने जपून वापरण्याची सवय लावून घेणे गरजेचे आहे. मुलांनो, हे पर्यावरण आहे, म्हणूनच आपण देखील आहोत. पर्यावरणाचा ऱ्हास झाला आणि त्याचे संतुलन बिघडले तर त्याचे परिणाम सगळ्यात जास्त आपल्यावर म्हणजेच मानवावर होणार आहेत. चला आपण सगळे हा निर्धार करूया, आपल्या रोजच्या व्यवहारातील कोणत्याही कृतीमुळे प्रदूषण होऊ नये, जैवसृष्टीचे नुकसान होऊ नये, म्हणून जैवसृष्टी जपण्यासाठी आणि जैवसृष्टीच्या संवर्धनासाठी आपण शक्य तेवढे प्रयत्न करूया. आपण काय शिकलो? जंगलतोड म्हणजे काय? त्याचा परिणाम काय होतो? पाण्याचे आणि मातीचे प्रदूषण कसे होते? त्याचा परिणाम काय होतो? वायू प्रदूषण कशामुळे होते आणि त्याचा काय परिणाम होतो? जैविक आणि अजैविक घटकांचा एकमेकांशी काय संबंध आहे? पर्यावरणाचे संतुलन म्हणजे काय? आपण मानव काय करू शकतो? स्वाध्याय. आपण नामशेष होत असणाऱ्या प्राण्यांविषयी बोललो. आता अशा काही प्राण्यांची नावे तुम्ही देखील शोधून काढा आणि ते कुठे आढळू शकतात याचा तक्ता तयार करा. सांडपाण्याचे व्यवस्थापन कसे करता येईल? त्यासाठी काही उपाय सापडू शकतील का? याबद्दल आपल्या मित्रांशी चर्चा करा आणि वर्गात सगळ्यांसमोर तो उपाय सांगा. एखाद्या टाकाऊ गोष्टीपासून टिकाऊ वस्तू तयार करा. तुम्ही तुमच्या वर्गमित्रांबरोबर तुमच्या शाळेत अशा वस्तूंचे प्रदर्शन देखील भरवू शकता.